मी येते नाशिक मधून. फुले नगर मधील अनधिकृत झोपड्या हटवण्याचं काम सुरू झालंय. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं ही मोठी कारवाई सुरू केली. दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात ही कारवाई आता सुरू झालेली आहे. नाशिक मधली ही मोठी बातमी आहे. फुले नगर मधले अनधिकृत झोपड्या हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम राज्यभरात आता सुरू झालेलं आहे. अशातच नाशिक मधून ही बातमी येते. नाशिक मधल्या फुले नगर मध्ये अनधिकृत झोपड्या हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. महेश महाले आमचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. महेश, काय सांगाल या संदर्भात? अधिक कधीपासून ही कारवाई सुरू झाली? आतापर्यंत किती अतिक्रमण हटवण्यात आले? नाशिक महानगरपालिकेतर्फे फुले नगर पंचवटीतील फुले नगर परिसरामध्ये अतिक्रमणे झोपड्या ज्या होत्या त्या हटविण्याचं काम सकाळपासून सुरू होतं. 20 झोपड्या या अतिक्रमण मोहिमेत हटविण्यात आलेल्या. अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर तेथील स्थानिक नागरिकांनी दगडफेक सुद्धा केलेले आहेत. जेसीबीचं हे पथक गेलेलं असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे. आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, परंतु पोलिसांनी अधिक कुमक मागून या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे. सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे. अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.